राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणही करण्यात आलं. आयोजित कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालय राष्ट्रवादी भवन हडको औरंगाबाद येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास पाटील म्हणाले, पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत होता, त्यामुळे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रांगा लागत होत्या. पण आज पक्षाचा पडताच काळ आहे, तरी आपल्यासारखे निष्ठावंत लोक कुठल्याही परिस्थितीत पक्षासोबत आहे, यालाच पक्ष निष्ठा म्हणतात. आज जरी आपण कमी संख्येत असू, पण येणारा काळ हा आपलाच आहे, त्यामुळे आपण जेवढे आहोत तेवढं जोमाने कामाला लागू आणि जिल्ह्याभरात पक्षाची मोठ बांधून पक्षवाढीचे काम करू. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 20वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करीत असताना महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या दुष्काळाला सामना या ठिकाणी करत आहे. माननीय शरदरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते यांना अशी या ठिकाणी विनंती आणि शुभेच्छा देणार आहे की त्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी, महिला, शेतमजूर यांना या ठिकाणी नेटाने साथ द्यावी आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं असं औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी प्रेमींना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे आणि त्यांनी त्या अशा प्रकारचं काम करावं अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करू. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी आमदार किशोर पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकाभाऊ पाथ्रीकर, युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शिवाजी बनकर, राजेश पवार, शंकर आधाने, शैलेश चौधरी, मोतीलाल जगताप, अनिल फड व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.